लहानपणी हे 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. पण तेव्हाची गुरुजी वेगळी आणि आताची वेगळी. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले त्यांचे अपमान आपण सहन करतोय आणि ईशा उपले आंबेडकरांची नाव घेतोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला, नाहीतर त्यांना वाटत असेल की अरे काय कोण नाव माझी घेत आहेत. एका बाजूला माझी बदनामी चाललेली आहे ते गुरुजी म्हणून सगळीकडे आमच्या राज्यकर्त्यांचे मिळत होत आहेत. काय कसा कोण म्हणजे पूर्वी मी सहज कधी तरी युट्यूब वरती ऐकतो की आमच्या लहानपणी हे 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. पण तेव्हाची गुरुजी वेगळी आणि आताची वेगळी. मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, हे सहन कसं करू शकतो आणि सहन करणारे शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे पाईप असू शकतात का. मराठे कोश्यारी बसले होते, आपण मोर्चा काढला. पण बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले म्हणून तिकडे लाचार झालेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन सुद्धा खुर्चीला चिपटून बसले हे बाळासाहेबांचे विचार. आता सुद्धा तिकडे मणिपूरमध्ये सगळं पेटलेले, आज सुद्धा हिंसा झालेली, हरियाणा पेटलेले. हा कदाचित जे सत्यपाल मलिक सांगतायत की राम मंदिरावरती हल्ला होऊ शकेल, पुन्हा पुलवामा सारखं काहीतरी होऊ शकेल, असू शकेल. कारण एकेकाचे त्यांचे घनिष्ठ एकदम जवळचे होते, निकटवर्ती होते सत्यपाल मलिक. अजूनही त्यांनी जे काय सांगितलं त्याच्यावरती उत्तर नाही कुणी दिले. पण असं जर काही घडणार असेल आणि पुन्हा त्या सगळ्या आमडोंबामध्ये म्हणजे गरिबांची गोरगरिबांची आणि आपल्यामध्ये जातीय दंगलीचे वडवे पेटून त्या वडव्यावरती हे राजकीय पोळ्या भाजून आपली पोटं भरून पुन्हा ढेकर देणार असतील हे आपण सहन करणार आहोत काय.